मंत्रीपद मिळू नये म्हणून बदनामी केली जाते अशी तक्रार आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे आणि त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलेला आहे. आपल्या एका वाक्यामुळे समाज माध्यमात चर्चेत आलेले आमदार शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचं प्रतिनिधित्व करतात. ते शिंदे गटात आहेत. शिंदे गटाच्या वतीनं त्यांना सुद्धा आता मंत्रीपदाची आस लागलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शक्यता अशी आहे की पितृपक्ष आटपल्यानंतर दिवाळीच्या पूर्वी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. त्यामध्ये स्वतःला मंत्रीपद मिळावं अशी शहाजी बापूंची इच्छा दिसतीये. पण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शहाजी बापू पाटील यांच्याविषयी विविध प्रकारच्या नकारात्मक गोष्टी समोर येत असल्यानं शहाजी बापूंनी आता विरोधकांचा समाचार घेतलाय आणि मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची बदनामी सुरू झाल्याचं शहाजी बापू पाटील यांचं म्हणणं आहे. काय म्हणतात बापू ऐकूया. षडयंत्र रचली जात आहे त्याचा सुगावा गेली महिना माझ्याकडे अनेकांनी बातम्या देऊन आणि फोन करून सांगितलं की कुठंतरी तुम्हाला बांधकाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याचं सूत्र सगळी मुंबईतून हालत आहेत याची मला जाणीव आहे. परंतु अशा या गोष्टीकडे मी लक्ष देणार नाही. ते मला बदनाम करतायत. ते लहान टुकार पोर आहेत. मीडियातून अशा गोष्टी व्हायरल करून काय घडतंय का बघतायत.